सरकार कायद्याचा गैरवापर करून मराठा आरक्षणावर आंदोलन करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेडच्या समन्वयकांना आणि कार्यकर्त्यांना बेकायदेशीरपणे अटक करून हिटलरशाही प्रस्थापित करताय असा आरोप करत संभाजी ब्रिगेड आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलंय. मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबईत विधिमंडळावर आंदोलन करण्यात येणार होते. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील काही पदाधिकाऱ्यांची धरपकड केली. त्याचाच निषेध आज संभाजी ब्रिगेड आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलाय. विचित्र पद्धतीने पोलिसांच्या मार्फत त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या घराच्या तिथं गाड्या नेण्यात आल्या. रात्री अपरात्री तिथं गाड्या घेऊन गेले. त्यांना अत्यंत मानसिक त्रास देण्यात आला. मला एवढंच सरकारला सांगायचं आहे, जर आम्हाला आरक्षण मिळत असेल तर सरकारचं आम्ही अभिनंदन करतो. पण सरकारला एकच सांगायचं, जर कधी मराठ्यांना दगा फटका दिला तर मराठा काय करतो ते फक्त 1 तारखेनंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी बघावं, एवढंच सांगतो. आरक्षणाची मागणी पटलावर आली असताना सरकार आता आमच्यावर दडपशाही करताय असा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केलाय. शेतकऱ्यांची अवस्था राज्य सरकारने उद्ध्वस्त करून टाकली आणि शेतकऱ्याची मुलं आरक्षणासाठी रस्त्यावर उतरली. वेळ पडली तर स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, परंतु या सरकारने गांभीर्याने घेतलं नाही. आरक्षणाचं आंदोलन आता कुठं सरकारच्या पटलावर आलेलं असताना त्याच आरक्षणाच्या कार्यकर्त्यांना सरकार 12 वाजता मध्यरात्री अटक करतं, त्यांच्या कुटुंबांना डिस्टर्ब करतं. जणू काय हे एक रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत अशा पद्धतीचा ट्रीटमेंट देतं. या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आणि मराठा समाजाला, धनगर समाजाला आरक्षण मिळावं, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जो काही संघर्ष सुरू आहे त्याच्याप्रती सरकार खोटारडेपणा करतं. म्हणून हे मुख्यमंत्री हिटलरशाही पद्धतीनं वागतात. या हिटलरशाहीचा निषेध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चरणी आणि शाहू महाराजांच्या विचारांना प्रमाण मानून आम्ही या ठिकाणी या हिटलरशाहीचा बेकायदेशीर पद्धतीने अटकेचा निषेध करण्यासाठी जमलत. जर 30 तारखेपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी नाही लावला तर या सरकारला 1 डिसेंबरपासून रस्त्यावर फिरूता देणार नाही. परंतु कार्यकर्ते हातात रुमना घेऊन शेतकऱ्यांची पोरं शेतकऱ्याच्या स्टाईलने ह्या सरकारला झोडपून काढल्याशिवाय सुद्धा राहणार नाहीत. मराठा कार्यकर्त्यांना अटक करून सरकार हिटलरशाही करतंय असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलाय. सरकारकडे एकच मागणं आहे की मराठा समाजाला देणारं जे आरक्षण आहे ते संविधानात्मक टिकेल असं आणि वैधानिक आरक्षण द्यावं. आणि जी कृती आपल्याकडनं झालेली आहे त्या कृतीचा निषेध म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला, शाहू महाराजांच्या लेकरांना आरक्षण मिळतंय म्हणून आज या पुतळ्याच्या निमित्ताने 11 कोटी जनतेच्या वतीने महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला निवडून दिलं तर ते मराठा आरक्षणाच्या कार्यकर्त्यांवरती आणि पदाधिकाऱ्यांवरती बळाचा वापर करण्यासाठी निवडून दिलेलं नाही आहे. तर त्यासाठी आम्ही तुम्ही चूक केली का, त्यासाठी आत्मक्लेश आंदोलन या ठिकाणी आज घेण्यात आलेलं आहे. मराठा समाजाचं आरक्षण मिळावे ही प्रामुख्याने मागणी यावेळी करण्यात आली आहे.